नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नेवासा येथील त्या पोलीस अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा। रिपाईचे पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आमरण उपोषण। काही दिवसांपूर्वी नेवासा येथील वंजारे कुटुंबियांनी एका व्यक्तीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला होता। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादीला एका अधिकाऱ्याने दम दिल्याचा प्रकार घडला आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर रिपाई आक्रमक झाली आहे। सदर अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गटाच्या वतीने करण्यात आली आहे। सदर मागणीसाठी जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आज बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणामध्ये महिला आघाडीच्या ज्योती पवार, विजय शिरसाट, संतोष पाडळे, प्रिया वंजारे आदी उपस्थित होते। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने SP कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण चालू केलेलं आहे। नेवासा मधील पोलीस निरीक्षक यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे। तसेच ज्या व्यक्तींवरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी आहे। काही दिवसापूर्वी नेवासा येथे ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला होता, तोच गुन्हा मागं घेण्यात यावा, तो गुन्हा दाखल करू नये म्हणून संबंधित पोलीस स्टेशनचे PI यांनी या मागासवर्गीय कुटुंबावर, वंजारे या मागासवर्गीय कुटुंबावर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि उर्वरित काही आरोपी अजून बाकी आहेत त्यांच्यावरही ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं चालू असलेलं आमरण उपोषण मागं घेणार नाही। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।